हॅलो, नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी धनश्री तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर मी निघाली आहे माझ्या सासरी, आणि ही आहे माझ्या सासरच्या गावची नदी आणि नदीवर असणारा हा पूल. तर असं सुंदर असं वातावरण आहे. हे रात्रीची वेळेचं जे होतं ते शूटिंग होतं, तिन्ही सांची वेळ झाली होती आणि सूर्यास्त होत होता. आणि सुंदर असं डोंगर, नदी आणि हे असं नयनरम्य असं दृश्य दिसत होतं. तर आम्ही आता घरी पोहोचलो रात्रीच्या वेळेस. आणि हे आहे माझं सासरचं घर, म्हणजे माझं आमचं सासर तसं पाटणच्या इथे आहे. कोयना धरण आम्हाला अगदी जवळ आहे. ही आहे पहाटेची वेळ. पहाटेच्या वेळी खूप जास्त पाहुणे येणार होते, त्याच्यामुळं बाहेर चुलीवर स्वयंपाक चालला होता आणि इथं चुलीवर एक भाजी शिजत आहे. आणि मस्त असं सकाळी सकाळी थंडी गारगार मस्त वाटत होतं चुलीवर शेकताना वगैरे. खूप बऱ्याच दिवसांनी असं चुलीवर शेकायची असं मस्त प्रसंग छान मिळाला होता. आणि पहाटेचं बघा, आमचा इथं असा स्वयंपाक चाललेला आहे. चुलीचा निखारा एकदम भारी पडला आहे. आणि सकाळी सकाळी एकदम आंघोळ केल्यानंतर खूप असं थंडी पण वाजत होती आणि छान वाटत होतं. म्हणजे वातावरण तिथंच शेजारीच एक मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये सप्ताह बसला होता. तिथलं सगळं भजन वगैरे सकाळचं मस्त असं ऐकू येत होतं. आणि हा शेजाऱ्यांचा बंब आहे ॲक्च्युली. त्या ते बंबामध्ये ना पाणी तापवत होत्या तिथल्या त्या ज्या होत्या आत्या त्या. आणि त्या बंबात असं वरून जळण वगैरे टाकायचं आणि खालून त्याला आग, म्हणजे वरूनच आग लावायची. खाली त्याचं राख वगैरे पडत होतं. आणि हे सकाळी सकाळी असं ना आभाळात मस्त असं सूर्योदयाच्या वेळचं असं वातावरण इतकं भारी वाटत होतं. वरती आकाशात चंद्र पण दिसतोय, कारण पहाटेचीच वेळ आहे. साधारण 4 ते 5 मधली ही वेळ आहे, 5 ते 6 पर्यंतची. शेजारी एक मंदिर आहे. हे नारळाचं झाड काय सुंदर दिसत होतं पहाटेच्या वेळी. असं शांत गाव आणि थोडीशी लगबग लोकं उठण्याची. आणि हे पण सकाळी सकाळी उठून मोबाईल घेऊन बघत बसले होते. आणि मी आणि माझी जाऊ इथं चुलीवर आम्ही स्वयंपाक करत होतो. मोठी पातेली होती त्याच्यामुळे बाहेरच्याच चुलीवर ठेवलं होतं. मग ते चुलीवरचं आंघोळीचं पाणी, तो धुराचा वास, ही आहे माझी जाऊबाई. आणि ती अगदी मला अशी मैत्रिणीसारखी बहिणीसारखी आहे. आमच्या दोघींचं खूप छान जमतं आणि खूप मजा आली. त्या पण तिथे नाही राहत ॲक्च्युली, ती लहान आहे माझ्यापेक्षा. तर ती राहते मुंबईला, पण तेही लोक सगळे आले होते, त्यामुळे सगळे एकत्र जमल्यामुळं असं जास्त स्वयंपाक वगैरे होता. हे बघा, असं चुलीला किती भारी जाळ लागलाय शेकायला. इतकं छान वाटत होतं थंडीचे दिवस. आणि गावं अशी डोंगरात असल्यामुळं गावाला जास्त थंडी असते. आपल्याकडे पुण्यात मुंबईत एवढी थंडी नसते. मुंबईत तर अजिबातच थंडी नसते, पण पुण्यात असते थोडीशी गुलाबी थंडी अशी असतेच पुण्यात. पण गावाला खूप कडाक्याची थंडी. आणि तरी पण आम्ही असं इथं भिना स्वेटरचं वगैरे छान बसलो आहे शेकत असं चुलीजवळ. प्रत्येक गोष्टीत दोघी दोघींनी कामं करायची. भारी असतं असं जावाजावांचं काम. प्रत्येक गोष्ट मिळून करायची. आणि इथं थोडं सकाळी असं उजाडलं होतं आणि यांचा बंब पण चांगला असा पेटला होता. मघाशी जरा जळण, म्हणजे त्यांनी पेट घेतलं नव्हतं, त्या जळणाने अजून पेटलं नव्हतं. आणि आता इथं छान असं बंबाला जाळ लागला होता. छान आता पाणी उकळेल त्यांचं आंघोळीचं आणि ते लोक असं मस्त आंघोळ करतील. गावात निवडणुकीची पण धूम चालू होती आणि निवडणुका वगैरे होत्या, त्याच्यामुळे बरेच लोक गावाकडं पण आले होते निवडणुकीसाठी वगैरे. हे बघा, हळूहळू आता असं उजाडायला लागलेलं आहे. आणि इथं माकडं पण खूप असतात गावाला. अशी वर सकाळी माकडं बसली होती ह्या घरावरून, त्या घरावर, त्या घरावरून, या घरावर अशी चांगली उड्या मारत होती. कारण निवडणुकीचं मला वाटते रिझल्ट लागला होता आणि ते फटाके वगैरे वाजवत होते गाड्यांच्या आवाजात, त्याच्यामुळे त्यांच्या माकडांची धावपळ होत होती, पळापळ होत होती. आणि ते सगळे निवडणुका गुलाल वगैरे लावून आले होते लोक. तर असा हा छोटासा सासरचा माझा ब्लॉग होता. म्हटलं तेवढंच थोडंसं कॅप्चर करून ठेवावं, कारण सगळेच लोक कॅमेरा फ्रेंडली नसतात, त्यामुळे बाकी लोकांचं मी इतर काही कोणाचं शूट नाही केलं. वडापाव पार्टी, वडापाव पार्टी, वडापाव तर दिसू द्या. या आहेत माझ्या सगळ्यात धाकट्या नंदूबाई आणि ही माझ्या दोन जावेची मुलं सिद्धी आणि शार.